महापरिषदाचं आयोजन आम्ही दरवर्षीच करतो। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी माझा महापरिषद या ठिकाणी गेली 50 वर्षापासून या ठिकाणी होत असते। म्हणजे या महापरिषदाच्या आणि केदारनाथला केलेल्या अभिषेकमध्ये ईश्वराला विनंती केली, प्रार्थना केली की राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी दी। महाराष्ट्रामध्ये गुणागोविंदानं आज या ठिकाणी सर्व जाती धर्माची समाजाची लोक नांदतात, यांच्यामध्ये भांडणं लावून यांना बर्बाद करू नको अशी त्यांच्या ईश्वराकडे प्रार्थना केली की यांना गृहमंत्र्याला सद्बुद्धी मिळाली पाहिजेत। कसं एक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि या मंत्र्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सांगतो या ठिकाणी सिरियसनेस नाही आहे। मग शेतकरी अडचणीत असेल किंवा कुठल्या समाजाची काही मागण्या असतील, मोर्चे असतील, आंदोलनं असतील, उपोषणं असतील, ह्या बाबी यांच्यावर तोडगा किंवा हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार या ठिकाणी तत्पर नाही आहे। फक्त आणि फक्त त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच तत्पर आहेत। याच्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी राज्यातच नसून सबन देशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे भाजपाची। हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मी 5 वर्ष नेतृत्व केलेलं आहे। आजही तांड्यावाड्यापर्यंत, गाव पातळीपर्यंत आजही तुम्हाला सांगतो खूप मोठ्या प्रमाणावर माझे चाहते आहेत आणि जनसामान्याची इच्छासुद्धा आहे। आणि पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जबाबदारी टाकल्याच्या नंतर सहजरित्या ही निवडणूक लढू, काही अडचण नाही।